नमस्कार, मी ईशा जगताप. ई नवाकाच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासून घडलेल्या ठळक घडामोडींवर. मराठी संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या 91 वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईत दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वांद्रे येथील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनी जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग मुद्दाम लावल्याचा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. राफेल विमान करार हे भ्रष्टाचाराचे खुले प्रकरण आहे असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी नरेंद्र मोदी सरळ तुरुंगात जातील अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी हे भ्रष्ट आहेत आणि तेच सत्य आहे याबाबत काहीच शंका नाही असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे. मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील संशयित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य 7 आरोपींविरोधात तब्बल 10 वर्षाने आरोप निश्चित झाले आहेत. मालेगाव स्फोट प्रकरणात UPA हत्या कट रचण्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. यानुसार आज उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप निश्चित केले. मात्र सर्व 7ही आरोपींनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाक्यांची आतिषबाजी करता येईल असा आदेश दिला होता. परंतु न्यायालयाने आपल्या आदेशात बदल केला आहे. आता राज्यांना फटाके फोडण्यासाठी वेळेत बदल करता येईल. मात्र कालावधी दिवसातून 2 तासांहून अधिक नसेल असे न्यायालयाने म्हटले आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा स्मारक उभारण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे. या स्मारकासाठी 2,290 कोटी रुपये खर्च झाला. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील एवढा खर्च करून पुतळे बांधणे पटले असेल का असा सवाल केला आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सानिया आणि शोएब यांना मुलगा झाला आहे. शोएबने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही आनंदाची बातमी दिली आहे. अनेक वादानंतर केदारनाथ चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाले आहेत. सैफ अली खानची मुलगी सारा खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर तिच्यासह सुशांत सिंग राजपूत चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakaal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया 7:00 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.